घरकुल आवास योजना, पंतप्रधान घरकुल आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना ज्या घरकुल लाभार्थ्यांची यादी मंजूर झाली त्यांना तत्काळ अनुदान देऊन त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी होती. त्यानुसार जे अतिक्रमणधारक जवळपास 20 ते 25 वर्षापासून अतिक्रमित आहेत त्यांनासुद्धा त्या जागेवरती नेमाकूल करून अतिक्रमण देण्यात यावे व जे बेघरच्या यादीमध्ये आहेत त्यांनासुद्धा शासनाने ई क्लास असेल एफ क्लास असेल त्या ठिकाणी त्यांना घरकुल देण्यात यावे. व दुसरी मागणी अशी आहे की ज्या लाभार्थ्यांनी लाभार्थ्यांची नावे घरकुल यादीमध्ये आहेत त्यांना घर बांधण्यासाठी शासनाच्या नियमानुसार रेती उपलब्ध करून द्यावी व 2001 सर्वेनुसार जो दारिद्र्य रेषेचा सर्वे झाला त्या यादीच्यानुसार ज्या लाभार्थ्यांना दारिद्र्य रेषेचे कार्ड मिळाले नाहीत त्यांना ते कार्ड देण्यात यावे या अशा प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज आंदोलन केलं. त्या आंदोलनाला भेट देण्यासाठी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब व तसेच पंचायत समितीच्या BDO मॅडम यांच्याशी चर्चा केली असता त्यांच्यासोबत आदरणीय ठोके साहेब व त्यांची संपूर्ण टीम यांनी आम्हाला या ठिकाणी लेखी स्वरूपात आमच्या मागण्या मान्य करत लेखी या ठिकाणी दिलं आणि वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन या ठिकाणी यशस्वी झालं.